बीड जिले के सावरगांव में भगवान भक्ति किले में भाजपा नेता पंकजा मुंडे की दशहरा सभा की तैयारी आज जोरों पर है। जहां शिंदे और ठाकरे गुट की दशहरा सभा पर सबकी नजर है, वहीं पंकजा मुंडे की दशहरा सभा पर भी सबकी नजर रहने वाली है। दस बड़े एक संत भगवान बाबाचा भक्त है। या दस्ता मेळाव्याचे एक वेगळेपण असं आहे की पहिल्यापासून स्वर्गीय लोकनेते मुंडे साहेबापासून या दसरा मेळाव्याला साहेब हेलिकॉप्टरने येत होते आणि आत्ता लोकनेत्या पंकजाताई यांनी हे वेगळेपण जपून ठेवलं आहे। ताईसुद्धा प्रत्येक दसरा मेळाव्याला हेलिकॉप्टरनेच येतात आणि महाराष्ट्रातील तमाम मुंडे भक्त आणि भगवान बाबाचे भक्त यांची अपेक्षा असते की आपल्या नेत्यांनी ताईसाहेबांनी हेलिकॉप्टरनेच यावं। तर याही मेळाव्याला ताईसाहेब स्वतः हेलिकॉप्टरने येणार आहेत। तर गावकऱ्यांनी ग्रामस्थांनी सर्वांनी मिळून हेलिपॅडची तयारी केली। या ठिकाणी 2-3 हेलिपॅड तयार आहेत आणि लाखो लोक या मेळाव्याकडे वाट पाहत आहेत। मेळाव्याची महाराष्ट्रातून लाखो समाज या मेळाव्यासाठी येणार आहे आणि या ठिकाणी ग्रामस्थ आणि सर्व या तयारीमध्ये आहेत। सध्या महाराष्ट्रातील जनतेचा विश्वास फक्त पंकजाताई यांच्यावर आहे, कारण ताई एक विश्वासू नेतृत्व आहे। त्यामुळे भगवान भक्तिगडाच्या या मेळाव्यामध्ये ताई साहेब समाजाला आणि सर्वांना काय संदेश देतात किंवा महाराष्ट्राच्या राजकारणाला काय दिशा देतात याकडे सर्व समाजाची म्हणजे एक अपेक्षा आहे। सर्व डोळे लावून वाट पाहत आहेत।